आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार, माझे नाव संजय शिंदे. मी आता 12वी सायन्समध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी माझे थोडक्यात मनोगत व्यक्त करीत आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. 2 ऑक्टोबर 1904 साली वाराणसी येथे एका गरीब कुटुंबात लालबहादूर शास्त्री यांचा जन्म झाला. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान होते. लालबहादूर शास्त्री यांनी त्यांचे संपूर्ण जीवन देशसेवेसाठी समर्पित केले होते. शास्त्रीजी महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्व आंदोलनात त्यांना सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी दांडी यात्रा, सहयोग आंदोलन, भारत छोडो आंदोलन अशा महत्वाच्या आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली. छोडो भारत आंदोलनात जनतेला जागृत करण्यासाठी करो या मरो या नाऱ्याला बदलून मरो नाही मारो या नाऱ्याचा त्यांनी उल्लेख केला. हा नारा त्यांनी बदलून करो या मरो या नाऱ्याला बदलून त्यांनी मरो नाही मारोचा नारा दिला. या आंदोलनात 19 ऑगस्ट 1942 त्यांना अटक करण्यात आली. भारत पाकिस्तान युद्धादरम्यान लालबहादूर शास्त्री यांनी जनतेचे मनोबलन वाढवण्यासाठी जय जवान जय किसानचा नारा दिला. लालबहादूर शास्त्री यांनी देशाला एका विकासाच्या मार्गावर नेले. ते जनमानसात एक लोकप्रिय नेता होते. त्यांना मरणोपरांत 1967 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. ते एक महान निष्ठावान सहनशीलता व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जाते. सादगी और इमानदारी यही है शास्त्रीजी की पहचान. सादगी और इमानदारी यही है शास्त्रीजी की पहचान. सत्ता पाकर भी नहीं था उन्हें तनिक भी अभिमान. सत्ता पाकर भी नहीं था उन्हें तनिक भी अभिमान. एवढं बोलून मी माझे मनोगत थांबवते.